market things. राज्य खाद्य होने से हॉस्पिटल में सफाई होता यानी घटकली आणि जोगे असताना त्यांनी जो काही उल्लेख केला तो काही माझ्याबद्दल केला नाही पण घटकलींच्या बद्दलचा केला. या राज्य खाद्यांचं वैशिष्ट्य हे आहे गेले काही वर्ष आल्यापासून आपण बघतो की अनेक गोष्टीवर वादग्रस्त विधान करण्याचा त्यांचा लौकिक आहे. चुकीची विधानं करणं, समाजामध्ये गैरसमज वाढेल कसायची खबरदारी घेणं, असंच त्यांचं विषय आहे का काय ही शंका येते. कारण महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलचा त्यांचा उल्लेख, शिव छत्रपतींच्या बद्दलचा कालचा उल्लेख, या सगळ्या गोष्टी असं सांगतात की या पदावर जबाबदारीनं भूमिका घ्यायची असते. याचं यत्किंचितचे स्मरण नसलेली व्यक्ती आज महाराष्ट्रामध्ये पाठवलेली आहे. त्याचं आम्ही ज्या बोलत नाही त्याचं कारण राज्यभाग ही एक इन्स्टिट्यूशन आहे आणि म्हणून त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ठेवायची म्हणूनच त्याच्यावर यापूर्वी यापूर्वी बोललं नाही. पण शिवसेनेच्याबद्दलचा त्यांचा उल्लेख हा पाहिल्याच्या नंतर असं त्यांनी सगळ्या मर्यादा सोडलेल्या आहेत. कारण त्यांचं स्टेटमेंट आलं शिवाजी महाराजांच्या बद्दलचं कौतुक करणारं, पण हे सगळे नंतर सगळ्याकडच्या महाराष्ट्राच्या अन्य ठिकाणच्या प्रतिक्रिया पाहिल्याच्या नंतर सुचलेलं उशिराचं शांत पण आहे. आणि म्हणून मला स्वतः असं वाटतं की असा निकाल हा माननीय राष्ट्रपतींनी माननीय प्रधानमंत्र्यांनीच घेतला पाहिजे आणि अशा व्यक्तीसाठी अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या देणं हे योग्य नाही. पवार साहेब, आपण ज्या कार्यक्रमात होता आणि ज्याप्रमाणे त्यांनी भाष्य केलं आहे त्यावेळेस आपण निषेध करायला हवा होता असं उदयनराजे भोसले म्हणतात. मी जर असतो तर मी ती पदवीच घेतली नसती. पदवी सगळं संपलं की हे सगळा कार्यक्रम संपला आणि त्याच्यानंतरची शेवटी जाईल तर पदवी घ्यायची न घ्यायचं हा तुम्ही ओळखत नसता त्यामुळे तुम्ही घेतली नसती हा भाग सोडू द्या. पण त्यावेळेला त्यांचं जे काही भाषण झालं तेही कुणी आणि कुणाचा कारणावर पडेल असं झालेलं नसतं. पण सगळं होऊन गेलं कार्यक्रम. सर, कर्नाटकचे जे मुख्यमंत्री त्यांनी पहिला जत तालुक्यावर आपला दावा केला आणि आता ते थेट अक्कलकोट पर्यंत पोहोचले, ही वारंवार विधानं येत आहेत 2 दिवस झाले. असं जी काही विधानं त्यांनी केली तर त्यांनी मागणी केली आहे, त्यांनी क्लेम केलेला आहे काही गावांचा. असा हा क्लेम आम्ही करतो विधाने कसं कसं आम्ही बेळगाव बघतो, आम्ही कारवार बघतो, आम्ही निफाणी बघतो. त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या यापूर्वी अनेक वेळेच्या जिंकल्या. त्यामुळे बेळगाव, कारवार, निफाणी, लालकी, समजलखोर या सगळ्यास्त जी महाराष्ट्राची मागणी आहे त्याचं सातत्य आज तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काही गावं आम्हाला हवी आहेत. प्रश्नाच्या गावांच्याबद्दल मी सांगू शकत नाही पण वेगाव, कारवार, निफाणी आणि हा सगळा परिसर ते जर सोडणार असतील तर काय त्यांना द्यायचा येईल याची चर्चा होऊ शकते. पण काही न करता कशाची जे मागणी करणं हे काही शांत करण्याचं लक्षण नाही. त्याला आमचा कुणाचा पाठिंबा नाही. सर, महाराष्ट्राची अस्मिता दुखवणं आहे का की अशा पद्धतीने गावांची मागणी करणं? असं आहे की आता तिचं राज्य भाजप होतं, तिचं भाजपच्या पाठिंब्याचं राज्य आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे की एक प्रकारचं यांचा आत्मविश्वास वाढला आहे. काही वागण्या करा, कसंही वागा, कशा पद्धतीची भूमिका तिसऱ्या वर्गाचे भाषिकांच्या बद्दल घ्या हे सगळं जे घडतं आहे त्याला जसे ते जबाबदार आहेत तसं या देशातल्या सत्तेवर बसलेल्या भाजपला सुद्धा जबाबदारी
चालता येणार नाही एवढंच मी सांगू शकतो. मुख्यमंत्री वारंवार वेगवेगळ्या बैठक घेऊन देवदर्शन करतात, तुम्हाला कशा पद्धतीने बघताय का या सरकारची स्थितीबद्दल? मी काय ज्योतिषी नाहीये, त्यामुळे मी काय सांगू शकणार नाही कधी नाही, आणि माझा त्याच्यावर विश्वास नाही, त्यामुळे मी जवळजवळ सुद्धा हात दाखवायला कुठे जात होत. त्याचा आपण हल्ली नवीन गोष्टी काय लागलो की जे महाराष्ट्रात कधी नव्हतं, पण ठीक आहे. म्हणजे आसाममध्ये काय घ्यायचं ते सगळ्या देशाला माहिती. आता पुन्हा आसामची सीट होणार आहे तेही आम्ही संस्कृत वाचलं, आणि त्याच्याशी सुसंगत की कार्यक्रम बंद करून शिंदे झालं तर त्यानंतर आणखीन कुठे शिंदेला तुझ्यांचे हात दाखवणं, या सगळ्या गोष्टी आम्हा लोकांना नवीन आहेत. या तो महाराष्ट्र पुरोगामी विचारांचे राज्य म्हणून विज्ञानाचा पुरस्कार करतात म्हणून त्या राज्याचा जो लौकिक आहे त्या राज्यामध्ये या सगळ्या गोष्टी नवीन आज पाहायला मिळत आहेत. पण माझी खात्री आहे की सुविध फिरी या सगळ्या गोष्टीचा स्वीकार योग्य वेळी करत नाही हे दाखवले. भविष्य वगैरे हा विषय वेगळा, पण राजकीय अस्थिरता आहे का नाही त्याच्या स्वरूपातले मध्यवर्तीचे संकेत वाटतात का? कारण की यापूर्वी आपण वेगवेगळ्या सरकारच्या बाबतीत ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस बहुत भाष्य केलं होतं, आताची राजकीय परिस्थिती स्थिर आहे असं वाटतं. मध्यवर्तीचं भाषण मी कधी केले आपल्या काही वतीने केले असते मी केले नाही, त्यामुळे मी एकदम मध्यवर्ती होईल त्या काय होईल ही काय सांगण्याची स्थितीच नाही. सर, गुजरातच्या निवडणूक आहे, आपण पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता, बाजूला निवडणूक मतदान होत असताना आपण कधी सुट्ट्या दिल्या होत्या? महाराष्ट्रात ही पहिल्यांदा प्रथा आली की आता बाजूच्या राज्यात मतदान असलं की सुट्टी महाराष्ट्र. हे कसं आहे की सिनियरच्या राज्याच्या राज्याच्या गावांना दुसऱ्या राज्यात निवडणुकीमधून सुट्ट्या द्यायचा प्रकार हा यापूर्वीचा गेल्या 50-55 वर्षात मी ऐकले नाही. पण याचा अर्थ एकच असं दिसतंय की गुजरातमधली स्थिती ही कदाचित त्यांना चिंताजनक वाटते का काय याची शंका येणारी स्थिती आहे. सर, पुरोगामी महाराष्ट्र आहे, आता देवदर्शन पुन्हा महाराष्ट्रात व्हायला लागले आहेत, इकडे मुख्यमंत्री हात दाखवतात आणि आता पुन्हा कामाख्या देवीचं आसाममध्ये गुवाहाटीला दर्शनाला जात आहे, सरकारमध्ये फक्त देवदर्शन सुरू आहे असं वाटतं? मी आत्ताच सांगितलं की आसामची पहिली विजिट आणि आता होऊ घातलेली काय 27-28 ही विजिट आणि आपल्या नित्याचा कार्यक्रम सरळी बंद करून सीजीची वेळ तिथून शिंगाची वेळ आणि त्या ठिकाणी पुन्हा हात दाखवला असं म्हणतात तिथून पूर्ण माहिती वाढायचं नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या एक आत्मविश्वासाला धक्का बसतो त्यावेळेला अशा गोष्टीचे लोक जातात, तशी स्थिती आहे का काय याची शंका मला वाटायला. पण कुठेतरी होते उपमुख्यमंत्र्यांनी तोंडी आदेश दिले तरी अधिकारी कुठेतरी अजूनही वीज तोडणी थांबत नाही. की आज राज्यामध्ये शेतकरी इतका अस्वस्थ आहे, इतका संकटाचा आहे, आणि अशा वेळेला राज्य सरकारची जबाबदारी त्याच्या पाठीशी उभं राहण्याची, पण त्या संबंधीची ठोस पावलं टाकलेली नाही. आज काहीतरी 2 जिल्ह्याच्यासाठी काही कार्यक्रम त्यांनी जाहीर केला त्याची प्रतिक्रिया अन्य जिल्ह्यामध्ये काय हे आपण पाहिलेली नाही. सवन शेती अर्थव्यवस्था संकटाची आली ही स्थिती असताना त्या सगळ्या गोष्टीच्याकडे गांभीर्यानं राज्य शासनानं बघायची गरज आहे, ते बघितलं जात नाही ही दुःखद बाब आहे. सर, उद्धवजी ठाकरे जे आहे, सर उद्धवजी ठाकरे जे आहे वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना या दोघांचं काय बोलणं झालं याची माहिती माझ्याकडे नाही. ज्यावेळी मला उद्धव ठाकरे यांच्याकडून समजेल त्यावेळी मी भाषा करेन. सर,
थेट विनय भंगाचा गुन्हा आपल्या एका आमदारावर झाला, त्या आधी पण त्यांना एका चित्रपटावर गुन्हे झाले. कुठेतरी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर असे गुन्हे होत आहेत का? जो बंगाली असा लोकप्रतिनिधी जे आहे त्याच्या कामाला अडथळा करणं, त्याला नावनीत करणं, सत्तेचा गैरवापर करून त्याच्या अशा प्रकारचे गुन्हे हे नोंदवून त्याला कुठेही त्याच्या कामापासून कचित करणं हे सगळे प्रयत्न आहेत. पण माझी खुद खात्री आहे की या सगळ्यांच्यावर जितेंद्रावर कधी वही पडणार नाही. जो आपला विचाराचा लढा आहे त्याच्यात तरतूद करणार नाही. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की सेशन सारखी निवडणूक आयोगाचे आयुक्त पाहिजे की ज्या पद्धतीनं दबावामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगासारखी संस्था काम करते, तुमचं याबाबत वक्तव्य काय? कारण की ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून निवडणूक आयोग दबावात आहे अशी चर्चा आहे. काल जी कोर्टाची सुप्रीम कोर्टाची जी प्रतिक्रिया आहे अतिशय स्वच्छ भूमिका सांगते. म्हणजे या सगळ्या नियुक्त्याच्यामध्ये कोर्टाला सुद्धा सांगायची वेळ आली. कोर्टाने स्वच्छ सांगितलं की ही ही माहिती तुम्ही आम्हाला सादर करा, त्याची तुम्हाला चिंता का वाटते? हे आत्तापर्यंत सुप्रीम कोर्ट इतकं स्वच्छ आणि स्वस्त बोलत होतं, तर आज ते बोलायला लागलं असं दिसतंय. त्यांच्याही लक्षात आलेलं आहे की एकंदर सत्तेचा वापर कशा पद्धतीने केला जातो. सर देशांमध्ये आदित्य ठाकरे जो है बिहार जाते हैं, तेजस्वी यादव से मिलते हैं, उसके अलावा अखिलेश यादव से भी मिलने वाले हैं, तो क्या मोदी को घेरने के लिए ये जो है महागठबंधन की शुरुआत यहाँ से महाराष्ट्र से हो रही है? मुझे मालूम नहीं, वो गए शिवसेना, मुझे मालूम है और गए अच्छी बात हो गई, क्योंकि शिवसेना की लीडरशिप महाराष्ट्र के बाहर के लोगों के साथ जो एक अच्छे रिश्ते रखने की आवश्यकता है, इसमें ध्यान दे देंगे. ये मेरे लिए पॉजिटिव अप्रोच. सर आगे जे नरेशन व्यक्ती आहे, आपण सहभागी होणार होता परंतु प्रकृतीच्या कारणास्तव जाऊ शकला नाही. पुढच्या टप्प्यामध्ये आता महाराष्ट्राच्या बाहेर झाले आहे, तुम्ही जाणार आहात का? सर बाकीचे लोक गेले म्हणजे माझ्या पक्षाचे इथे काही कार्यक्रम आहेत, त्याचा निकाल आम्ही आज घेतो. कोर्टामध्ये मॅटर पेंडिंग असताना पुन्हा एकदा प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले, आपण याचा आढावा घेतला का आणि राष्ट्रवादीची काय भूमिका? काही घेतलं नाही, ते आमच्या राज्याच्या लोकांना दिसतं. सर 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 जो कर्नाटका के मुख्यमंत्री ने बयान दिया है, सांगली अक्कलकोट और सोलापुर के जो गांव है उसके ऊपर अपना क्लेम जताया है, उस पर क्या है? मैंने साफ बात बताई कि कुछ एरिए के बारे में उन्होंने मांग की है, ये रिस्पॉन्सिबल डिमांड नहीं है, फिर भी उन्होंने कुछ डिमांड की है. मेरा सुझाव ये है कि उन्होंने जो गांव मांगे हैं इस बारे में मैं कुछ बता नहीं सकता, क्योंकि वहाँ के लोगों की भावना क्या है वो ध्यान में लेनी पड़ेगी. मगर मुझे एक बात पक्की मालूम है कि बेलगाम, कारवार, निफाई, लीडर ये सब एरिया के बारे में कई बार इलेक्शन के रिजल्ट वो महाराष्ट्र आए हैं, कई बार लोगों ने अपनी भावना सभी के सामने की है. इन लोगों को महाराष्ट्र में शामिल करने के लिए कुछ प्रस्ताव रहते हैं तो बाकी बातचीत हो सकती है. सर महागाईचं इन्फ्लेशन देशात, सुप्रीम कोर्ट बेसिकली ऑब्झर्व दॅट द फाइल अबाउट अपॉइंटमेंट ऑफ अरुण गोयल एज ईसी हॅज बीन क्लिअर एट अ लाइटनिंग स्पीड. एनी युअर रिएक्शन? हा सर, त्यांनी असं म्हणलं व्ही आर एस झाली 18 ला आणि 19 ला लगेच त्यांची अपॉइंटमेंट झाली, इतक्या फास्ट फाईल ची मुवमेंट झाली. 18-19 म्हणजे अपॉइंटमेंट झाली, व्ही आर एस घेतली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अपॉइंटमेंट झाली. आहे की यहा जो गव्हर्नमेंट की अथॉरिटी इसका मिसयूज है, क्योंकि पर्सन इन सब कुछ रिटायर हो चुके थे
उनको एक्सटेंशन लेना या उसी दिन उनसे अपॉइंटमेंट करना, ये बातें कभी होती नहीं थी, ये बातें हो रही है। ये नॉर्मल डिसीजन लेने की जो सिस्टम है इसके खिलाफ। सर, ने जो गवर्नर ने जो बयान दिया था उसके ऊपर से विवाद खड़ा हुआ, हम हिंदी में जानना चाहेंगे सर आपसे कि अब उदयन राजे भोसले भी कह रहे हैं कि उन्हें वापस बुलाया जाए और कई सारे स्तर पर ये मांग उठ रही है। राजे क्या बोल रहे हैं मुझे मालूम, कई सारे स्तर से ये मांग उठ रही है, रिएक्शन देने की आवश्यकता नहीं सर। अब उन्होंने मांगे इसको लेकर लोगों में बहुत रोष है। एक एसोसिएशन बैठे हुए आदमी जो करता है तो इसकी रिएक्शन होगी होगी, और ये पहले बार होता था तो शायद लोग भूलते थे। मैं इससे पहले एक बार महात्मा दूसरी बार खुले या साढ़े तीन बार खुले इनके बारे में ऐसा कुछ बयान उन्होंने दिया था, इस तरह की गलत बयान देने की उनका आदत है, ऐसी बात लोगों को सामने आ रही है और इसीलिए ये सब रिएक्शन आ रही है। सर, वो उस बयान का जो है देवेंद्र फडणवीस ने भी जो है समर्थन किया था, उन्होंने विरोध नहीं किया था, इसको आप किस तरह से देखते हैं? मेरी राय क्या है मैंने बताई, जो किसी के बताने की आवश्यकता नहीं। ये इजी रिस्पॉन्सिबल सेक्शन से गवर्नर्स की जो इंस्टीट्यूशन है इसकी निर्देश करने का ये सेक्शन से। सर, प्रकाश अम्बेडकर क्या महाविकास आघाड़ी गठबंधन में शामिल हो, इस पर आपकी क्या भूमिका है? वो कह रहे हैं कि मुझे मालूम नहीं, उससे बात किसी ने की। सर, भाजपा सर बिहार दौरा है तो भाजपा असं सांगितलं जातंय की हा उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाचं उमेदवार प्रोजेक्ट करण्यासाठी अशा पद्धतीनं चर्चा सुरू आहे, त्यासाठी हे दौरे केले जातात। तुम्हाला वाटतं असं त्यांनी एक वेगळा चेहरा निर्माण होऊ शकतो का उद्धव ठाकरे? तुमच्याकडूनच मी ऐकलं, असं सेक्शन कोणाकडून ऐकलं नाही, तुम्ही माझ्या जेवणात धुळत घातली त्याबद्दल तुमचं मी आलेली नाही। साहेब, गुजरात राज्यामधली निवडणुकीचं वातावरण सुरू झालेलं आहे, तिथे मोठ्या प्रमाणात आप सुद्धा आघाडीवर दिसतं, तिथे राजकीय परिस्थितीवर काय भाष्य कराल आणि राष्ट्रवादीची अवस्थिती काय बोलू शकते? मी काही माहिती घेतली नाही, मी आज पहिल्यांदा बाहेर आलो घराची आणि त्यामुळे गेले काही दिवस मला जो श्रद्धा वालकर महाराष्ट्र की लड़की थी उसकी उसका खून हो गया, उसके टुकड़े किए गए, हालांकि यह अराजनीतिक विषय है लेकिन उस पर भी अब राजनीति होते दिख रही है, इसे लव जिहाद कहा जा रहा है। मुझे मालूम नहीं जा रहा, मगर आज हमारी पार्टी के मीटिंग हुई, इसमें कुछ इशू हो चाहे बेरोजगारी का इशू, वैसे देश में महाराष्ट्र में महिलाओं के ऊपर अत्याचार जो एक नंबर बढ़ रहा है, इस बारे में भी हम लोग चिंतित है। इस बारे में कुछ प्रोग्राम करना, किस तरह करना, इसमें अगले हफ्ते फिर हम बैठ कर हमारी नीति तय करनी हो जाए, मगर ये इशू एकदम सीरियस है, ये नज़रअंदाज नहीं कर सकते। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस भी आरोप लगा रहे हैं कि उस समय श्रद्धा वालकर ने जो लेटर लिखा हुआ था उस सरकार को, तब अगर उस पर जांच होती तो आज वो बच जाती। अरे आज जो कुमार ने बताया ना, पहले क्या हुआ इसके बारे में बताने के लिए, ये आज गवर्नर होम मिनिस्ट्री आज इनके पास, आज उन्होंने ध्यान देने चाहिए। सर, एक प्रश्न आगे बढ़ो। सर, विदर्भ वेगळ्या विदर्भा संदर्भात मागणी वाढलेली आहे, त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये वेगळ्या राज्यासाठी देखील मागणी केली जाते। मला साधं म्हणजे वेगळ्या राज्याची मागणी कुणी केलेली माझ्या कानावर नाही, पहिल्यांदा तुमच्याकडनं ऐकते। वेगळ्या विदर्भाच्या संबंधी मागणी लोक करत असतात, पण आमची भूमिका त्याच्या स्वच्छ आहे की या संबंधी लोकांना हवायचे लोकांनी स्वच्छ करावं आणि लोकशाहीमध्ये मतपेटीच्या तळे मत व्यक्त करण्याचा अधिकार अनेकदा मिळत असतो, त्या दृष्टीने कुणी काही केलं त्याची गांभीर्याने नोंद घेतली जाईल। सर, लास्ट प्रश्न, राज्यातील साखर कारखान्याचे फायलिंग झोन जे आहे ते 25 किलोमीटर वरून 15 किलोमीटर पर्यंत आणण्याचा प्रस्ताव जो आहे तो राज्य सरकारकडनं आहे आणि याकडे तुम्ही कशा प्रकारे त्याचा काही फार परिणाम होणार नाही, हे विषय मी आधी करतो सर।